बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. जळगाव शहरापासून काही अंतरावर असलेल्या कुसुंबा गावात एका मध्यमवयीन दाम्पत्याचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चोरीच्या उद्देशाने अज्ञात व्यक्तींनी दोरीने गळा आवळून दोघांचा खून केल्याचा संशय आहे. ही घटना बुधवारी मध्यरात्री घडल्याचा अंदाज आहे. मृत दाम्पत्याच्या मुलीने फोन केल्यानंतर दोघांकडून प्रतिसाद मिळत नव्हता. शेवटी तिने नातेवाईकांना घरी चौकशीसाठी पाठवल्यानंतर आज गुरुवार दुपारच्या सुमारास ही घटना उजेडात आली. मुरलीधर राजाराम पाटील वय 54 आणि आशाबाई मुरलीधर पाटील अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत. पाटील दाम्पत्य हे कुसुंबा गावातील ओम साई नगरामध्ये वास्तव्याला होते. गेल्या वर्षी लॉकडाऊन काळामध्ये स्वमालकीच्या नवीन घराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ते या ठिकाणी राहायला आले होते. यापूर्वी ते कुसुंबा गावातच दुसरीकडे वास्तव्याला होते. मुरलीधर पाटील हे जळगावातील दिलीप कांबळे नामक एका बांधकाम व्यावसायिकाकडे कामाला होते. नेमकं काय घडलं? पाटील दाम्पत्याला स्वाती व शीतल नामक दोन मुली आहेत. त्यांना मुलगा नाही. दोघी मुली विवाहित आहेत. त्यांपैकी स्वाती हिचे सासर यावल तालुक्यातील सावरखेडा तर शीतलचे चोपडा तालुक्यातील वेले इथे आहे. बुधवारी संध्याकाळी शीतलने आईला फोन केला पण आईचा फोन लागला नाही. म्हणून तिने वडिलांना फोन केला. वडिलांनी देखील फोन घेतला नाही. कदाचित रात्र झाल्याने दोघे झोपले असतील म्हणून तिने नंतर फोन काही केला नाही. त्यानंतर शीतलने आज गुरुवार दुपारी पुन्हा आईला फोन केला पण फोन लागला नाही. वडिलांनी देखील फोन घेतला नाही. त्यामुळे शीतलने तिची आजी रखमाबाईला फोन केला. तेव्हा रखमाबाई यांनी मुरलीधर पाटील यांचे साडू संतोष पाटील यांना फोन करून शीतल सोबत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. नंतर रखमाबाई व संतोष पाटील हे दोघे जण पाटील कुटुंबियांच्या घरी गेले. तेव्हा घराचा दरवाजा उघडाच होता. घरात गेल्यावरती दोघांनाही धक्का बसला. दुमजली घराच्या खालच्या मजल्यावरील शेवटच्या खोलीमध्ये आशाबाई मृतावस्थेत पडलेल्या होत्या. गळा आवळून त्यांचा खून झाल्याचे दिसून आले. नंतर ते वरच्या मजल्यावरती गेले. तेथे बाहेर गच्चीच्या एका कोपऱ्यामध्ये मुरलीधर पाटील हे देखील मृतावस्थेत पडलेले होते. त्यांचाही दोरीने गळा आवळलेला होता. या घटनेची माहिती त्यांनी तात्काळ मुलगी शीतलला दिली. ग्रामस्थांना घटनेची माहिती झाल्यानंतर MIDC पोलिसांना घटना कळवण्यात आली. पोलीस लागलीच फौज पाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. प्रबंधभूमीसाठी अनुराधा, प्रबंधभूमी न्यूज, महाराष्ट्र. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा. प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.